नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं जी के केडा या तुमच्या आवडत्या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे या चॅनेलवर सामान्य ज्ञानाचे महत्त्वाचे प्रश्न मिळतील ज्याचा प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोग होईल जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील आणि जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा प्रश्न पहिला पुढील मन पूर्ण करा ऐकावे टिंब टिंब करावे मनाचे पर्याय एक थोरांचे दोन गुरुंचे, तीन सर्वांचे चार जणांचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जणांचे प्रश्न दुसरा ॲल्युमिनियमचे धातू कोणते पर्याय क्रमांक एक फ्लो ओर्सपार दोन बॉक्साइट तीन हेमेटाइट, चार कॅल्कोपायराइट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बॉक्साइट प्रश्न तिसरा दर स्वातंत्र्य दिनाला राष्ट्रपती कोटे झेंडा फडकवतात पर्याक्रमांक एक जंतर मंतर दोन लाल किल्ला तीन इंडिया गेट चार गेटवे ऑफ इंडिया योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लाल किल्ला प्रश्न चौथा बर्फाचा वितळन बिंदू किती असतो पर्या क्रमांक एक शंभर दोन शून्य सेल्सिअस तीन एक अं सेल्सिअस चार दहा दहाश सेल्सिअस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शून्य सेल्सिअस प्रश्न पाचवा चार मिनार कोटे आहे पर्याय क्रमांक एक चेन्नई दोन हैदराबाद तीन सिकंदराबाद चार बेंगलोर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हैदराबाद प्रश्न सहावा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला पर्याय क्रमांक एक चाडविक, दोन नील्स बोहर तीन रुदरफोर्ड चार रॉन्टेजन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चाडविक प्रश्न सातवा भारतातील कोणते सर्वात मोठे जीवमंडल राखीव आहे पर्याय क्रमांक एक निलगिरी दोन नंदादेवी तीन सुंदरबन चार मन्नारचे आखात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मन्नारचे आखात प्रश्न आठवा शिर्डी हे ठिकाण कोणाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक एक कृष्ण दोन शिव तीन गणेश चार साईबाबा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार साईबाबा प्रश्न नववा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय क्रमांक एक रामाबाई रानडे दोन अनुसयाबाई काळे तीन ताराबाई शिंदे चार सावित्रीबाई फुले आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करा प्रश्न दहावा जास्त तेल खाल्ल्याने कोणता आजार होतो पर्याय क्रमांक एक मधुमेह दोन कॅन्सर तीन बद्धकोष्ठता चार मूतखडा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बद्धकोष्ठता